어디든 파키스탄도 했다. 직접 선생님한테 가서 어디 나가래. 아니, 어디 나가서 지원을 받았지. 지금 한일산도 해. 어때, 한일산도 돈 되니까 정은 20달까? 낳고나? 이 첫째가 사진치 자체 만나래. 선생님한테 하라. 아, 선생님 깎았다. 안타서 보내봐라. 이 파키스탄이 멋지와지 파키스탄이 마셔 버리니 아니 와르타 살짝 큰저 프라이드샤 그리고 인해서 견사 주축은 어 버들레 안테체카는 네벨 소칸체 아토만데 대샤 치섭다 아치섭다 칼리아체 아프야라 야 로카나 다라 쇼코타 야라라이 안토야라 조프리 암토 할라코 토체네라 코이사체 또 만개사 트럭아스레 아시아 노컨치 아타마리 삭타 키리니 바제 아니야 노컨치 아타 아디 삭타 아레 전체 아타 좀 삭타 이 가능 기치 바제 함 어떠 삭하니까 오타가이치 그릇에 러나이 그라치 아세 사드네 낙타 라페 나와치 에크 미만의 그리지 장리 미만의 그리지 아미 럭 삭테 바제 어떠 저 리마나치 칼리지 카라찬 내일에 살아 김말 찬이는 난세스 살까나 대니 김말 찬은 원만식 바람 원지였잖아 야 리마나치 김말 사실 번뇌스 불티엠티 원지 세번이 제치 칼리지 전체 칼칸다오네 이 칼리지 아니 제가 그리지자 사실자 영화를 먹다 소야시 꽃이 되게 사실 반나스 꽃이 아니 소야시 꽃이 꽃이 소야시 꽃은 바로 영화를 그리지게 가요가님 마려울 때까지 기쁨이 됐어 서버스 때 됐어 서버스 때 깨는 마지막 깨는 안전히 깨는 벌써서 기자님 영화를 때 그리지게 사실 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 소원을 말을 스치 만나서 그 개인의 사건이 사실 사실 소원을 시켜달래 이제 스포츠까지 받으면 되냐 세금 복지에 쪼끄지 아니면 이제 세금 복지에 쪼끄지 이제 소원 그리 이제 세금을 가득 붙여 이제 시간이 뒤에 빠지 아니 대체문에 렉시가 들이구나 어머 벌써 여러 소확집이 말이야 도프는 말이 아까 불안하네 도프는 니 사단한테 기억구나 전화 개라하네 근데 두세 가지 놈이 예의 삼이틀 그 사례샤세 굳이 참아 좀 소화세 굳이 니겠다 또 개쳤었나 대체 자기 가든 됐네 저한테 세급도 제어놓고 저 이만하는 원래 그였나 아니 셔츠 붙여서 할라가 사줬다니 이제 단식 와이지 지우라까 아니 김치치 와이지 가야 급도 제어야지 김치치 와이지 해라 그치 앞서는 아니 티차 지간이 제치 가서 아니 오늘 티스라 못한 내가 하니까 그 아미역 석재로 또 제외라 वफर नावाची तोफ खरेदी केली होती आणि वफरच्या विरुद्ध आज सत्यमेव त्याने आरोप केले राजीव गांधीच्या विरुद्ध चौकशी मागितली राजीव गांधींनी चौकशीला सामना केला तयारी दिली रेकॉर्ड दिलं कडा म्हणजे चौकशी काही चर्चा निघाली नाही आणि वफरची चौकशी करा हे म्हणलेलं त्या विचारलो आज सत्याच्या खुर्ची वगैरे आणि राफेलच्या किमतीच्या माहिती द्या हा प्रश्न ठरला तो म्हणतात गुप्त कसे हिमांश
कसा फ्रेम त्यांच्या देशाचा, कसा फ्रेम आणि फरक. सर सर या देशाची लूट या राफेलच्या घडवताना कार्यक्रमात झाली हे चित्र या ठिकाणी दिसत आहे. त्याचं महत्वाचं कारण साडेसहाशे कोटी आणि 1600 कोटी एवढा अकरा समोर संपतोय त्याच स्पष्टीकरण हे केंद्र सरकार देत नसेल तर हा लोक होणार हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. अनेक गोष्टी या संबंधीच्या सांगता येते. आज आणखीन एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट मनमोहन सिंगांचं सरकार होत त्यावेळी राफेलची चर्चा झाली फ्रान्सची तेव्हा असं ठरलं की त्या विमानाची दुरुस्ती त्या विमानाचं ओव्हरहॉलिंग हे करायचं असेल तर भारत सरकारचं हिंदुस्थान अँटीबायोटिक्स नाव हिंदुस्थान एरोनॉटिक नावाची कंपनी नाशिक तिथं विमानाची दुरुस्ती करायची सोय ते सगळं काम हिंदुस्थान एरोनॉटिक्सला दिलं पाहिजे हे मनमोहन सिंगांनी आग्रहाने सांगितलं आणि फ्रान्सचे मान्य केलेलं या दिवशी सरकारने करार केला आणि दुरुस्ती करण्याचा आमचा अधिकार सुद्धा काढून तोही आम्ही फ्रान्सला दिला म्हणजे कायम कुठे काही खर्च झाले तर आमचं विमान पाठवलं लागेल फ्रान्सला दुरुस्त करावं लागेल आणि त्याच्या दुरुस्तीचा खर्च हा केंद्र सरकारला द्यावा लागेल आणि मग हा सगळा व्यवहार एक प्रकारचा भूमिगतचा व्यवहार आहे आणि त्याच्यासाठी बांगलाची कमिटी नेमण्याची जी मागणी विरोधकांनी केलेली आहे ती केंद्र सरकारने मान्य केली पाहिजे आणि त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी सादर केल्या पाहिजे हे या ठिकाणी मी सांगायचं. हे सगळे प्रश्न देशाच्या समोर आहेत पण चित्र काय दिसत देशामध्ये बेरोजगारी देशाच्या इतिहासामध्ये बेकारांची संख्या कधी वाढली नव्हती एवढी संख्या आज वाढलेली आहे. मुलांना नोकरी नाही काम धंदा करायला सोडत नाही त्याच्याकडे प्रधानमंत्र्यांचं लक्ष नाही फक्त तुम्हाला सांगतात की जर रविवारी प्रधानमंत्र्यांची मन की बात तुम्ही ऐकली पाहिजे. तुम्ही टीव्हीवर कधी ऐकली का मन की बात प्रधानमंत्री आपल्या मन की बात सांगतात पण जन की बात काय लोकांची बात काय हे ऐकून घ्यायला त्यांचे काम हे पहिले झालेले. शेतकऱ्याची बात काय ही त्यांना माणसा माणसामध्ये वाढ वाद कसा वाढवायचा मुस्लिम समाज आहे या देशात त्याच्यात गरिबी आहे शिक्षणाचा अभाव आहे त्यांच्या ते गरिबीचे प्रश्न सोडवले पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष नाही पण आता ट्रिपल तलाक किती तलाक कसा द्यायला पाहिजे कोणी द्यायला पाहिजे या संबंधी इस्लाम मध्ये काही धार्मिक मार्गदर्शक तत्व आहे आणि धर्माच्या प्रश्नामध्ये सरकारने कधी हस्तक्षेप करू नये. या ठिकाणी तलाशा प्रश्नावर धार्मिक बाबीवर आज केंद्र सरकार हस्तक्षेप करायला लागले आणि एका दृष्टीनं मुस्लिमांना त्यांना सल्ला द्यायचा की आम्ही राज्यकर्ते आहोत आम्ही म्हणेल ते होईल आम्ही म्हणेल त्या पद्धतीने धर्म चालला पाहिजे. या देशातल्या सगळ्या जातीच्या धर्माच्या भाषेच्या लोकांना एक वाक्यतेने जीव देश एकसंघ करण्याचा प्रयत्न हा जो देशामध्ये केला गेला जवाहरलाल नेहरू असतील लाल बहादूर शास्त्री असतील इंदिरा गांधी असतील नरसिंहराव असतील मनमोहन सिंग असतील राजीव गांधी असतील अनेकांनी केला आणि हा देश एकसंघ ठेवला आज त्याच्या ऐक्याला सुरू लावण्याचं काम आज हे भाजपचं सरकार या ठिकाणी करायला आणि म्हणून या सगळ्या सरकारची भूमिका ही आपल्या आरक्षणाची बाब केली कुणाला आरक्षण दिलं धनगर समाजाचं आरक्षण देऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी बारामतीला जाऊन सांगितलं बारामतीला धनगर समाजाचा मेळावा घेतला आणि सांगितलं
सत्ता झाल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण दिली. 4 वर्ष झाली, शेकडो बैठकी झाल्या, त्याचा पत्ता धनगरांची फसवणुकी, मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज, मुस्लिमांचं नाव सुद्धा कशा ठिकाणी घ्यायचं, मराठा समाजाला मी देणारच म्हणू शकतो, कधी देणार त्याचा काही फटका नाही, देण्याचं ना देणार म्हणू शकतो, कधी देणार त्याचा फटका नाही. मागे एकदा मी सांगितलं होतं, गावामध्ये तसाच माणूस असतो आणि एक दिवशी त्यांनी गावामध्ये दवंडी दिली कि उद्या गावात कुठल्या घरात चूल फेटवायची नाही, सगळ्यांनी जेवण मी देणार. सकाळी 11 वाजता प्रत्येक घरातल्या माणसाने फक्त 5 वाजता घेऊन यायचं, जेवणाचा बंदोबस्त मी करणार. गावामध्ये भारी दिसत येऊ गई, चला आज एक दिवस नाही म्हणजे चुली फेटवायची. आया बहिणी म्हणजे की उद्या झालं एक दिवस चुलीला सुट्टी. सकाळी उठले, आंघोळी केल्या, 11 वाजतील त्याच्या त्याची वाट बघितली, 11 वाजले ताटे वाटे घेतले आणि जाऊन गावाच्या चौकीत लाईनीने बसले. आता म्हणजे फुकट जेवण, बुंदीच्या लाडूच जेवण, काय काय सांगितलं होत. 11 वाजले, 11:30 वाजले, 12 वाजले, त्यांनी जेवण जाहीर केलं त्याचा पत्ता होते आणि सगळं गाव शिवाय देत होते. आणि नंतर म्हाताऱ्या माणसांनी सांगितलं, अरे लेका हो, रबाडाच्या घरचा अवतार जेवण्याशिवाय करून या भाजप भावांची सगळी यात्रा चालले आरक्षणाच्या संबंधीची, हे रबाडाच्या घरचा अवतार ते फडणार नाही, या रबाडाला घालवण्याशिवाय असे पुढं दुसऱ्या कुठल्याही फायदे झाले. आणि म्हणून आज तुमच्या दृष्टीने सांगायचं झालं, फ्रीच्या शब्दात सांगायचं झालं, तर या सरकारच्या विरुद्ध हा बिडा काय हा बिडा हवाला हवाला माहिती का नाही? आता यांना हवाला लावण्याशिवाय गत्यंतर नाही, ते सगळी घालवण्याशिवाय गत्यंतर नाही. अत्याचार या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे, लोकांचं काम करत नाही. विरोधी पक्षावर काही ना काहीतरी टीका करायची, फुलवलेला सूत गिरणी, सूत गिरणीमध्ये धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत, संचालक मंडळाचे नव्हते, त्यांचे वडील होते, वडिलांच्या मृत्यूच्या नंतर त्यांचंही नाव त्या ठिकाणी घातलं. सूत गिरणी कर्ज घेतले होते, कर्ज घेतलं त्यावर धनंजय मुंडे डायरेक्टर नव्हते, त्यांची सही नाही. पण सरकार भाजप होतात एकंदर संचालकांपैकी फक्त 7 लोकांच्या चौकशी करायची आणि चौकशी करून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणायची. नोटीस कोणाला दिली? धनंजय मुंडे. ज्या पैसे काढण्याच्या धनंजय मुंडे नव्हते नव्हते, त्यांची सही नाही, त्यांचा कळीचा संबंध सगळं खरं, पण वसुली त्यांच्याकडून त्यांच्या प्रॉपर्टीची वसुली करण्याची नोटीस, 10 नोटीस द्या असं सरकार आणि असं खोटेपणा आणि विरोधकांना या पद्धतीने चाल द्यायचा प्रयत्न करणारे जे कोणी असतील त्यांना आज ना म्हणजे अत्यंत करायचे जाणार आहे. हे दिवस कायम तिथे नाता आम्ही त्या ठिकाणी केलं.